नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि मी पण आज खूप आनंदात आहे, कारण आज आहे दत्त जयंती आणि आम्ही कालच जुनागडला आलोय आणि आज हॉटेलमध्ये सगळं फ्रेश ब्रिश होऊन आंघोळी करून आता आम्ही गिरनार पर्वतावर चढण्यासाठी निघालोय आणि आज दत्तदर्शन मला होणार आहे, त्यामुळे मी खूपच आज आनंदात आहे। सकाळी आम्ही खाली हॉटेलमध्येच नाश्ता केला आणि होते प्रकार खूप, पण आम्हाला चढायचं होतं ना, म्हणून आपलं रेग्युलर आपलं इडली वडा आणि ढोकळा असंच हलकं हलकं मी खाल्लं आणि आम्ही गड चढायला निघालो। इथे गरमागरम स्टीमरमध्ये इडल्या ठेवलेल्या होत्या तर मी इडल्या घेतल्या, थोडंसं सांबार घेतलं नावाला आणि चटण्या दोन प्रकारच्या होत्या, पण मी ती लाल चटणी काही घेतली नाही, पांढरी आपली सौम्य चटणी घेतली, कारण चढायचं होतं ना। आणि इथे फ्रूट्स ठेवलेली होती, त्यातलं मी फक्त कलिंगडच घेतल्या दोन फोडी। विविध प्रकारचे इथे कॉम्प्लेक्स वगैरे पण ठेवलेले होते आणि चहा कॉफी हे सगळं प्रकार इथे जाम वगैरे सगळं ठेवलेलं होतं, विविध प्रकार ठेवलेले होते, पण चढाचं असल्यामुळे मी अगदी लिमिटेडच हे केलं। विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणची पण होती आणि गुजरात आहे ना हे, त्यामुळे इथला ढोकळा फेमस, म्हणून मग मी एक ढोकळा पण पीस घेतला। आणि गोडामध्ये पंचरत्न हलवासुद्धा होता, असे विविध प्रकार इकडे होते नाश्त्यासाठी। ज्यांना चहा प्यायची आवड आहे त्यांना चहाची अशी टपरी थीम पण होती तिथे आणि आपण सांगू तसा आ गोड गोड आपण सांगू तसा ते चहा बनवून देत होते। जशी बाहेर चहाची टपरी असते तशीच यांनी एवढं मोठं हॉटेल असूनसुद्धा डेकोरेशनसाठी ही टपरी चहाची ठेवली होती। नाश्त्यानंतर इथे बनवलेला गरमागरम एकदम चहा पण आम्ही मस्तपैकी घेतला। नाश्ता घेऊन झाल्यावर आणि चहा घेऊन झाल्यावर आम्हाला लगेचच तिथून निघायचं होतं, कारण आम्ही रोपवेचं बुकिंग आधीच ऑनलाईन केलेलं होतं आणि त्यांनी दिलेल्या टायमातच आम्हाला रोपवेच्या तिथे पोचायचं होतं। ही चहा पिते आहे ती माझी मुलगी आहे, कारण तीच शूटिंग करते ना, त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही। मी पहिल्यांदाच आली आहे गिरनार दर्शनासाठी आणि माझी मुलगी आधी 4-5 वर्षापूर्वी जाऊन आली होती, तेव्हा काही रोपवे नव्हता, पण आता रोपवे पण झालं आहे, 5,000 पायऱ्यापर्यंत रोपवेची सोय आहे आणि पुढे 5,000 पायऱ्या चढायचे ते मी आता धाडस केलेलं आहे, तर आता बघू, कारण शक्ती देणारा तोच आहे, त्यामुळे मी धाडस केलेलं आहे, कारण माझा पूर्ण श्रद्धा आहे आणि विश्वास आहे। आणि श्रीपाद श्री वल्लभांचंसुद्धा मी बरंच हे वाचत असते रोज, त्याच्यामुळे मी हिम्मत केलेली आहे, बघू आता शक्ती देणारा तोच आहे आणि शक्ती तो देईल याची मला खात्री आहे। मी पहिल्यांदाच गिरनारला जाते आहे आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी हा गिरनार प्रवास वर्णन कसं आहे ते मी तुला दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते। नाश्ता करून आम्ही आता निघालोय आणि समोर जे हे मंदिर दिसत आहे ते भावनाथ मंदिर म्हणून आहे आणि ते शंकराचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेऊन नंतर गिरनार यात्रेला आम्ही सुरुवात करणार आहोत। हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो। त्या दिवशी दत्त जयंतीच होती त्याच्यामुळे तिथे एक पालखीसुद्धा आम्हाला बघायला मिळाली आणि वातावरण एकदम मंगलमय होतं। तिथे रस्त्यावर वेगवेगळी दुकानं होती आणि मसालेसुद्धा तिथे विकायला ठेवलेले होते, सुखे मसाले खडे अशी मसाल्याची अनेक दुकानं आम्हाला तिथे दिसली।
भवनाथ मंदिरापासून जवळजवळ रोपवेपर्यंत जायला आम्हाला 7 ते 8 मिनटं लागली. तिथे आम्ही आता चालत चाललोय. आता आम्ही रोपवेच्या गेटशी पोचलोय आणि इथे लिहिलंय बघा, उडन खटोला असं लिहिलेलं आहे. आता आमच्याबरोबर 2 मेंबर अजून वाढलेत, ते म्हणजे संजनाचे मिस्टर आणि तिची मुलगी. कारण तिची होती परीक्षा, त्याच्यामुळे ते आमच्याबरोबर रेल्वेने येऊ शकले नव्हते, म्हणून मग ते काल रात्री फ्लाईटने आले. आता रोपवेच्या गेटच्या लाईनीत आम्ही उभे आहोत आणि तिथे चेक करून आम्हाला आत सोडतायत. अशा प्रकारे तिथे प्रत्येकाचं चेकिंग केलं जातं आणि मगच आत सोडलं जातं. रोपवेमध्ये सेल्फी स्टिक, गिम्बल आणि पाण्याची बाटली सुद्धा न्यायला अलाउड नाहीये. आम्हाला हे आधीच माहिती असल्यामुळे आम्ही ह्या गोष्टी आमच्या बरोबर नव्हत्या घेतल्या. आता आम्ही चेकिंग झाल्यावर आतमध्ये चाललोय. हा रोपवेचा परिसर खूप प्रशस्त आणि खूप छान बांधलाय. गिरनारला पहिल्यांदा जाणाऱ्यांसाठी मला अशी एक गोष्ट सांगावीशी वाटते की रोपवेतून आपण गेल्यावर तिथे उतरल्यावर टॉयलेटची सोय आहे, पण नंतर आपण ज्या 5000 पायऱ्या चढणार आणि 5000 पायऱ्या उतरणार तिथपर्यंत मध्ये रस्त्यामध्ये कुठेही टॉयलेटची सोय नाही आहे. आणि म्हणून हे मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय, सगळ्यांना माहिती हवी. रोपवेच्या लाईनीत खूप आतमध्ये लाईन होती आणि म्हणून तिथल्या गार्डने माझं वय बघून मला इथे बाहेर बसायला सांगितलं आणि आमची लाईन जेव्हा त्या गेटशी आली तेव्हा मला तिथून मधून त्यांनी आत सोडलं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची पण किती काळजी घेतात हे त्याच्यावरून आपल्याला दिसतं. आता आम्ही रोपवेमध्ये बसण्यासाठी आत जातोय आणि एका रोपवेमध्ये 8च माणसं घेतात. आता आम्ही सगळेजण रोपवेमध्ये चढतोय. मला फक्त ते जेव्हा पूर्णकडे येतं ना खाली तेव्हा जरा टेन्शन येतं, बाकी काय नाही. देवा गुरुदेव दत्त श्री गुरुदेव तुम्हाला बरोबर मगाशी बोललो ना ते एक्झॅक्ट दिसेल. हो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा माझ्या फोन मध्ये परेश दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. आम्ही रोपवेतून जात होतो पण रोपवेचा मार्ग एकदम असा उभाच्या उभा आणि चढा आहे. पोटात गोळा येत होता पण मी अखंड नामस्मरण चालू ठेवलं होतं. रोपवे मधून पाहिलेलं दृश्य मी तुम्हाला शब्दात वर्णन करून सांगू शकत नाही, कारण चारी बाजूनी डोंगर आणि मध्ये दरी आणि आपण वर बसलेले रोपवे मध्ये, तर हा अनुभव काही एकदम वेगळा आणि आगळाच होता. आम्ही पहिला राहिलेलो ना भारती बाबू, तिथून हे दिसायचं डायरेक्ट होत. सकाळी उठून दर्शन डोंगर पण मस्त दिसायचं. आलो
रोपवे मधून उतरून आम्ही अंबाजीच्या देवळात दर्शनाला गेलो. अंबाजीच्या देवळाशी आम्ही आधी ओटी घेतली आणि मग 30-40 काहीतरी पायऱ्या आहेत त्या चढून आम्ही मग वर देवळात गेलो. हे देऊळ 5,000 पायऱ्यांवर आहे आणि त्याच्या पुढे आम्ही अजून 5,000 पायऱ्या चढून वर गिरनारला गुरुदत्तांच्या दर्शनाला जाणार होतो. हे अंबाजीचं देऊळ पण खूप प्रसिद्ध आहे आणि इथे पण नेहमी गर्दी असते असं आम्ही ऐकून आहोत. आणि इथे पण दर्शन घेऊन आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. आणि तिथून मनमोहक असं डोंगर आणि दऱ्यांचं दृश्य दिसत होतं. तिथे वाराही खूप जास्त होता आणि गारवा पण चांगलाच जाणवत होता. अंबाजीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही काठ्या घ्यायला गेलो आणि काठ्या पण आम्ही आमच्या मुंचीप्रमाणे साधारण घेतल्या. त्या संजनाच्या मिस्टराने मला खूप मदत केली कारण माझ्या उंचीसारखी काठी पाहिजे ना, म्हणून माझ्या उंचीला चालेल अशी त्यांनी मला काठी शोधून दिली. चलो चालेल ना, बरोबर आहे तुमच्याला, बरोबर आहे तुमच्या झाले. आता काठी घेऊन झाल्यावर मी 5,000 पायऱ्या चढायला एकदम सज्ज झाले. अंबाजीच्या देवळापर्यंत आम्ही रोपवेनी चढलो आणि मग तेवढ्याच पायऱ्या खाली उतरलो पुढचा डोंगर आणि मग दत्तगुरूंचा डोंगर परत चढायला पायऱ्या आम्ही सुरुवात केली. आणि म्हणून अंबाजीपासून आमची आधी पायऱ्या उतरण्याची सुरुवात झाली आणि मग आम्ही दत्तगुरूंचा डोंगर चढायला लागलो. अशाच प्रकारे काही पायऱ्या चढणं आणि मग त्या परत उतरून परत दुसरा डोंगर चढायला सुरुवात करणं असा तो प्रवास आहे पायऱ्यांचा. या एवढ्या उतराच्याच होत्या का? हो. आणि डोंगर चढताना काठी घेऊन चढणं फार महत्त्वाचं आहे कारण काठीच्या आधारामुळेच आपण पायऱ्या चढू शकतो. आणि तिथे चढताना वाटेमध्ये मध्ये आपल्याला लिंबू सरबत ताक वगैरे अशा गोष्टी पण मिळत होत्या. तशी सुरुवात केल्यावर चढायला सुरुवात केल्यावर आम्ही एका ठिकाणी सगळेजण थांबलो आणि आम्ही प्रत्येकाने कापूर बरोबर घेतलेला होता, भीमसेनी कापूर, आणि तो मग आम्ही प्रत्येकाने हुंगायला सुरुवात केली की जेणेकरून पुढे कोणाला त्रास होऊ नये. आणि मी तर कापराची पोटलीच करून आणली होती कारण तुम्ही एकवीराच्या ब्लॉकमध्ये बघितली असणारच, तशीच मी पोटली घेऊन आले होते आणि गळ्यात घालून ठेवली आणि मध्ये मध्ये हुंगाला बरं पडतं. असं आम्ही 5 मिनिटं थांबून झाल्यावर परत आम्ही चालायला सुरुवात केली. Thank you.
परत आम्ही 5 मिनिटं थांबलो आणि मी लिमलेटच्या गोळ्या घेतल्या होत्या बरोबर, त्या प्रत्येकाने एक एक चघळायला सुरुवात केली. वाटेत गोरक्षनाथांचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. अशा प्रकारे मध्येच चढत मध्येच उतरत असा आमचा प्रवास चालू होता. आता आमच्या नजरेच्या टप्प्यात दत्त महाराजांचं मंदिर आलं होतं आणि त्यामुळे आम्हाला जास्तच अजून ओढ वाटत होती. आणि हे जे डोंगरावर मंदिर दिसतंय तिथपर्यंत आम्हाला दर्शनासाठी तिथे पोचायचं होतं. आता दर्शनाची ओढ आमची आणखीनच वाढली होती. त्या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे माणसांची वर्दळ पण खूप होती आणि गर्दी भरपूर आम्हाला बघायला मिळाली. दत्तभक्त हे सगळे अगदी आत्मीयतेने चढत होते वर आणि दत्त महाराजांचा जयघोष पण करत होते. हजार पायऱ्या आधीच दर्शनाची लाईन चालू झाली होती आणि त्यामुळे आम्हाला आता अगदी हळूहळू एक पायरी वर चढावं लागत होतं. आपला ग्रुप सांभाळा. देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझाची घडावा, देवा सहवास तुझाची घडावा, देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा प्रसाद हा मज द्यावा. आराम करा. खालची आलेली लोक तिथे उभी राहतात का? हो ते उभे राहतात. ते आधी खाली गेले. मुख्य दरवाजापर्यंत आम्ही पोहोचलोय, तरी पण ह्याच्या पुढे सुद्धा बऱ्याच पायऱ्या अजून चढायला बाकी आहेत. त्या दरवाजाच्या प्रथम पायरीवर आम्ही दर्शन घेतलं. जय गिरीनारी. लाईनही भरपूर होती, गर्दीही भरपूर होती आणि ऊन सुद्धा खूप होतं, तरी पण दत्तदर्शनाच्या ओढीने
सगळी लोक उन्हामध्ये बऱ्यापैकी चांगली उभी होती. गुरुदेव दत्त जय गिरनारी जय गुरुदेव दत्त जय गिरनारी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चल 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 स्मरण करा स्मरण करा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्मरण करा ह्याच्या पुढे व्हिडिओ शूटिंगला अलाउड नव्हतं म्हणून मग आम्ही वर जाऊन दर्शन घेतलं आणि मग लगेच खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरताना एका महिलेने मला चॅनलची माहिती विचारली, ती माहिती मी तिला सांगत होते. वा 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 छान, काय करायला तयार होत नाही खरं की नाही. शूटिंग ही करते पण कॅमेरा सोबत मी स्मिताओ ब्लॉग नक्कीच शोधून रेंज नाही ना ते वरचा भिंग दाबा आणि स्मिताओ ब्लॉग येईल ते टीच करा टच करा म्हणजे ते माझे व्हिडिओ सगळे तुम्हाला मिळणार. प्रसाद मजला द्यावा देवा सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा निशिदिनी प्रभूचे नाम स्मरावे निशिदिनी प्रभूचे नाम स्मरावे विसर तुझा न पडावा देवा विसर तुझा न पडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तुवा बैसोनी हृदय मंदिरी तुवा बैसोनी ज्ञान योग मज द्यावा देवा ज्ञान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरिभजनामृत
निशिदिनी गा पाजुनी हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी जन्म मृत्यु चुकवावा देवा जन्म मृत्यु चुकवावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा आत्मसुखा परी प्रसाद द्यावा आत्मसुखा परी प्रसाद द्यावा वियोग तवन घडावा देवा वियोग तवन घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपुरी पोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहिता नंदन बापूनाचार्य नुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव सावित्र काटक चयन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव तौ चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव सुमती नंदन नर हरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव पीटिकापूर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव गिरनारला येऊन आमचं दत्त दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आणि मध्येच तिथे 200 पायऱ्या खाली उतरून प्रसादाची सोय आहे तिथे आता आम्ही प्रसाद पण घेतला आणि आता आम्ही परत आता रोपवेच्या तिथे जातोय आणि आता खाली उतरणार दत्तदर्शन पण खूप छान झालं आणि आधी आम्ही 5000 पायऱ्या रोपवेनी गेलो पण 5000 पायऱ्या पूर्वी नंतर आम्ही पायी पायी चढलो आणि उतरलो ही तेवढ्याच सगळ्या आणि आता परत रोपवेने आम्ही खाली उतरणार जय गिरनार रोपवेतून आम्ही उतरल्यावर अंबाजीचं आम्ही दर्शन घेतलं आणि जेवढ्या पायऱ्या आम्ही उतरलो होतो तेवढ्याच पायऱ्या आता आम्हाला परत वर चढायचे त्या चढून गेल्यावर आता परत आम्ही रोपवेनी खाली उतरणार दर्शन घेऊन झाल्यावर मनाला एक प्रकारचं आत्मिक समाधान मात्र खूप मिळालं आणि समाधानी मनानेच आम्ही परतीचा प्रवास चालू केला परतीच्या प्रवासात हे डोंगर आणि दऱ्यांचं दृश्य आम्ही एकदम डोळ्यामध्ये साठवून घेतलं दत्तगुरूंचे मी मनोमन आभार मानले की ह्या वयात सुद्धा आम्हाला इथे येऊन त्यांनी दर्शन घेण्याचा योग आणला असा दर्शनाचा सुखद अनुभव आम्ही घेऊन रोपवेपर्यंत आम्ही सर्व परत आलो जो चला गया तो दोन दिक्कत
डोक्यात आणू नका तसं काही, निसर्ग बघा सुंदर आहे. रोपवेतून उतरताना उभाच्या उभा उतार बघून पोटात गोळा येत होता, पण मी अखंड देवाचं नामस्मरण करत होते. आणि उतरतानाही आम्ही दऱ्या आणि डोंगरांचं दृश्य डोळ्यामध्ये साठवून घेत होतो. गिरनारला आम्ही दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आत्ताच संध्याकाळी रोपवेनी खाली पायथ्याशी आलो. आणि आता आम्ही रूमवर आलो आहे हॉटेलच्या, आणि जरा आत्ता फ्रेश होऊन मी आत्ताच चहा प्यायला सुरुवात केली आहे. कोणालाही त्रास झाला नाही, म्हणजे माझ्या मुलीच्या दोन चार मैत्रिणी होत्या त्यांनाही कोणालाही त्रास झाला नाही आणि मलाही त्रास झाला नाही. मी पण 5000 पायऱ्या चढले आणि 5000 पायऱ्या उतरले तरी काही थकवा वगैरे काही जाणवत नाही आहे. खूप आम्हाला छान दर्शन झालं, खूप मनाला समाधान वाटलं. आणि विशेष म्हणजे आज दत्त जयंती होती आणि त्या दिवशी मला गिरनार पर्वतावर जाऊन त्यांचं दर्शन घेता आलं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि ह्या वयाला ते शक्य झालं आणि ही सुद्धा सगळी त्यांचीच कृपा आहे. कारण मी कोण, आपण कोणीच नसतो, तोच आपल्याला सांभाळणारा असतो. त्यामुळे मी पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण भक्तीने मी निघाले होते घरातून, पण प्रवास इतका सुंदर झाला, आम्हाला कोणालाही त्रास झाला नाही आणि मला पण नाही झाला. एकदम मस्त आम्ही घरी आलो. आणि हा रोपवेची इतकी सुंदर सोय झाली आहे. 5 वर्षापूर्वी माझी मुलगी गेली होती गिरनारला, पण तेव्हा रोपवे नव्हता, ती 10000 पायऱ्या चढून गेली होती. पण ह्या वेळेला आता 5000 पायऱ्यांपर्यंत रोपवे झालेला आहे. त्याच्यामुळे ती म्हणाली, आई तू येतेस का, तू चढू शकशील असं मला वाटतं. म्हणून मग मी पण हिंमत केली आणि मी पण तयार झाले जायला. आणि खरंच मी आज जाऊन आले आणि अगदी छान ह्याच्यात जाऊन आले मी एकदम. काहीही मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळे आता मला इतकं मस्त वाटतंय ना की दत्त जयंतीच्या दिवशी मला दत्त जयंतीच्या दिवशी मला आज दर्शन झालं त्यांचं, म्हणजे ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला खूपच छान वाटतंय आज. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आम्ही विमानाने परत मुंबईला परतलो. जसा गिरनारचा प्रवास जसा माझा पहिल्यांदाच होता, तसा माझा विमानाचा प्रवाससुद्धा पहिल्यांदाच होता. त्यामुळे विमानाच्या प्रवासाचा सुद्धा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला. जसं गिरनार पर्वताच्या रांगांचं जसं मी दृश्य डोळ्यात साठवून घेतलं, तसंच मी विमानात बसल्यावर खाली जे दृश्य दिसत होतं ते पण मी डोळ्यात साठवून घेतलं. अब हम मुंबई के टर्मिनल 2 पर पहुंच गए हैं. अगर आपकी अगली फ्लाइट दूसरे टर्मिनल से है तो कृपया साइन बोर्ड का इस्तेमाल करें. अधिक सहायता के लिए हमारी ग्राउंड टीम से संपर्क करें. कसा वाटला माझ्या गिरनार दर्शनाचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.